देवस्थानामध्ये अनेक वर्षांपासून दागिने ठेवण्याची जी काही पद्धती आहे ती काही फार योग्य नव्हती आणि एक एस ओ पी ज्याला म्हणतात कार्यपद्धती, ती आता आम्ही विहित करून घेतो आहे. अजूनही काही उणीवा आहेत, काही चुका आहेत, त्या दुरुस्त केल्या जातील. त्याच्या बाबतीत नेमकं कोण दोषी आहे, कोणी चुकीचं केलं आहे, त्यांच्या मनामध्ये काही वेगळे विचार होते का, हे सगळं जे आहे ते तपासलं जायलाच हवं. माझ्यासोबत राणा जगजीत सिंग आहेत. काय सांगाल, तुळजा भवानीच्या दागिन्यामध्ये वाढ झालेली आहे. महादेव जानकर यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला, यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे की जे काही संबंधित आरोपी असतील त्यावर कारवाई केली जाते. तुम्ही त्या ठिकाणचे आमदार आहात, तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल आणि काय व्हायला पाहिजेत? देवस्थानामध्ये अनेक वर्षांपासून दागिने ठेवण्याची जी काही पद्धती आहे ती काही फार योग्य नव्हती. गेल्या वर्षभरामध्ये याच्या बाबतीमध्ये आपण खूप आता बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि एक एस ओ पी ज्याला म्हणतात कार्यपद्धती, ती आता आम्ही विहित करून घेतो आहे. अजूनही काही उणीवा आहेत, काही चुका आहेत, त्या दुरुस्त केल्या जातील आणि मध्ये झालेला जो काही प्रकार आहे त्याच्या बाबतीत नेमकं कोण दोषी आहे, कोणी चुकीचं केलं आहे, त्यांच्या मनामध्ये काही वेगळे विचार होते का, हे सगळं जे आहे ते तपासलं जायलाच हवं. त्या अनुषंगाने चौकशी होईलच आणि कायदेशीर कारवाई आदरणीय आपले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी बोलले त्या पद्धतीने होणारच आहे. पण हे असे प्रकार आहेत जे सातत्याने पुढे येत आहेत, या संदर्भात तुम्हाला काय असं वाटतं की मेजर फार मोठी चुकी या ठिकाणी होत आहे सातत्याने? मी सांगितल्याप्रमाणे एस ओ पीज चुकलेत. कशा पद्धतीने दागिने ठेवले गेले पाहिजेत, मी दागिने तुमच्याकडे दिले तर हँडिंग ओव्हरची प्रोसेस कशी पाहिजे, कागदोपत्री काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, अगदी दागिने ठेवण्याची पद्धत देखील योग्य नव्हती. आता आपण असा निर्णय घेतलाय की प्रत्येक दागिना त्याला एक वेगळा बॉक्स असेल, व्यवस्थित त्याच्यामध्ये नाव वगैरे लिहिलेलं असेल आणि सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा असतील, त्यामुळे नेमका दागिना कुठे गेला, कोणी ठेवला, ह्याचं प्रॉपर नोटिंग असणार आहे. त्यामुळे काही चुकीचं काही करायला स्कोपच ठेवायचा नाही, या अनुषंगाने चाललंय काम. याला कोण जबाबदार आहे असं वाटतं तुम्हाला? प्रशासनाची जबाबदारी असते, पण मी म्हटल्याप्रमाणे कार्यपद्धती विहित न केल्यामुळे, व्यवस्थित नसल्यामुळे ह्या अडचणी होत आहेत आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती होती आता. तर या संदर्भात त्यांनी आपले मत मांडलेलं आहे की या जे काही प्रकार होतो या प्रकार वारंवार होऊ नये, यामध्ये या कार्यपद्धतीमध्ये बदल व्हायला पाहिजेत, अशी प्रतिक्रिया राणा जगजीत सिंग यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. विष्णू साने, प्लेट्स ऑफ मराठी, नागपूर.